नमस्कार, मी अनुजा पालकर, असिस्टंट प्रोफेसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने तुम्हा सर्वांचे मनापासून आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी म्हणजेच विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपल्या विद्यापीठाला 103 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 104व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. आज व्यासपीठावर आपले मान्यवर म्हणजेच विद्यापीठाच्या परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य, आपले माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर, माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम, डॉक्टर रोहित टिळक सर, माननीय उपाध्यक्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्ट डॉक्टर प्रणिती टिळक मॅडम, डीन फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम आणि विद्यापीठाचे सचिव श्री अजित खाडिलकर सर आहेतच, तसेच उपस्थित सर्व सन्माननीय ट्रस्टी, विद्यापीठाचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थीगण यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला आज सुरुवात करते. इतकी वर्षे चालू असलेला हा ज्ञानयज्ञ असाच तेवत राहावा ही सदिच्छा ठेवून आपल्या विद्यापीठाबद्दल थोडं सांगू इच्छिते. विद्यापीठाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1921 साली झाला, जेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर लगेचच त्यांचे अनुयायी महात्मा गांधी यांनी त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठ स्थापना करायची कल्पना मांडली. लोकमान्य टिळकांनी कल्पलेल्या 4 सूत्रांपैकी 1 सूत्र राष्ट्रीय शिक्षण हे तर होतेच, तर इतर 3 सूत्रे स्वराज्य, स्वदेशी आणि परदेशी वस्तूंचा बहिष्कार होता. 6 मे 1921 रोजी करवीर पीठाच्या श्रीमंत शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या महाराष्ट्र प्रांतीय परिषदेच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रात राष्ट्रीय विद्यापीठ करण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे आजच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची म्हणजेच आजच्या आपल्या विद्यापीठाची ही स्थापना झाली. त्याची स्थापना झाल्यापासून सार्वजनिक अनुदानित विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून जगप्रसिद्ध विद्वान श्री शंकराचार्य विद्याशंकर भारती उर्फ डॉक्टर कूर्तकोटी होते. महान संस्कृत विज्ञान विद्वान भारताचार्य श्री यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील महान बुद्धी आणि मान्यता असलेल्या इतर मान्यवरांनी हे पद भूषवले आहेत. तसेच सी व्ही वैद्य, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले पंतप्रधान श्री बी जी खेर, डॉक्टर एम एस उर्फ लोकनायक बापूसाहेब आणि थोर संस्कृत अभ्यासक आणि इतिहासकार महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार आणि आदरणीय श्री वाय बी चव्हाण, श्री एस बी चव्हाण, श्री शिवराज पाटील, श्री सुशील कुमार शिंदे अशा अनेक लोकांनी त्यांचे योगदान या विद्यापीठाला दिलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कला, व्यवस्थापन, वाणिज्य आणि अभियांत्रिकी विद्याशाखांमध्ये तसेच संस्कृत आणि आयुर्वेदातील संशोधन कार्यक्रमामध्ये प्रदान केलेल्या पदव्या जागतिक स्तरावर प्रशंसित आणि मान्यताप्राप्त होत्या. 1987 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने संस्कृत, आयुर्वेद, सामाजिक विज्ञान आणि दूरशिक्षण या क्षेत्रातील TMVच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेतली आणि त्याचद्वारे त्यांनी शिफारशीनुसार भारत सरकारने डीम्ड हा पुरस्कार प्रदान केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आज विद्यापीठाचा दर्जा जो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी या दर्जामुळे विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर आज ओळख मिळालेली आहे. अनौपचारिक शिक्षणाच्या संकल्पनेची प्रथम राष्ट्रीय स्तरावर 1985 मध्ये चर्चा झाली आणि त्याद्वारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने दूरशिक्षण अभ्यासक्रम BA हा सुरू करून या राष्ट्रीय दृष्टिकोनात योगदान दिले. 2004 या सालापर्यंत संगणक आणि व्यवस्थापन क्षेत्रात भरभराट झाली आणि त्यामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाला विद्यार्थी संख्याही त्याच्यात वाढ झाली. आता त्याच मुख्य क्षेत्रांवर मुख्य लक्ष केंद्रित करून उदाहरणार्थ संस्कृत, आयुर्वेद आणि सामाजिक शास्त्रे विद्यार्थी समुदायाला आणि औद्योगिक क्षेत्राच्या मागणीची पूर्तता करणारे नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने स्वतःला पुन्हा अभिमुख केलेले आहे. वैधानिक परिषद, NCTE, AICTE, INC, MSCOTP आणि BCI कडून आवश्यक मान्यता मिळवून विद्यापीठाने BHMCT, BSc, नर्सिंग, BPT, LLB क्रमशः अभ्यासक्रम विद्यापीठाने नेहमीच वेगवेगळ्या मार्गदर्शनाखाली तत्वांचे पालन करून केलेले आहे. प्रवेश, समानता, गुणवत्ता, संशोधन आदींशी संबंधित UGC धोरणाबाबत विद्यापीठाने नेहमीच सर्व प्रकारे संपूर्णपणे सर्वोत्तम प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा, आवश्यक पात्रता आणि समर्पित प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी आणि संबंधित सुविधांसह सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी तर आहेच.
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर झाकीर हुसेन, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर अनिल काकोडकर, श्री शरद पवार, श्री प्रणव मुखर्जी आणि इतरांनी विद्यापीठ कॅम्पसच्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठाचे वेगळेपण, मैत्रीपूर्ण संस्कृती आणि कठोर संशोधन उपक्रमांचे कायम कौतुक केलेले आहे. तर अशा आपल्या विद्यापीठाच्या या प्रवासात आपली सर्वांची साथ अशीच कायम राहील आणि अजून यशाची शिखरं पार करत राहू अशी आज आपण सगळे शपथ घेऊ आणि असेच पुढे चालत राहू. कार्यक्रम पुढे नेता मी विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. विद्यापीठातले विश्वस्त मंडळ, BOM नियामक मधले माझे सर्व सहकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, 103 वर्ष होत आहेत. तसं अनेक संस्था आहेत की ज्या पुण्यात खूप वर्ष कार्यरत आहेत, पण विद्यापीठ एका वेगळ्या विशिष्ट ध्येयाने सुरू केलं. सुरुवातीपासूनच त्यात अडचणी होत्या. टिळकांचं नाव असलं की अडचणी या असतात आणि त्याच्याप्रमाणे नीट चालायला लागलं आणि पहिल्यांदाच चले जाओ ची चळवळ झाली आणि धरपकड झाली आणि खूप सोपं झालं. कारण इथले शिक्षक आणि विद्यार्थी सगळ्यांनीच त्यात भाग घेतला होता. त्याच्यामुळे मास्टर पाहायचं आणि पकडायचं हे ब्रिटिशांना सोपं झालं. त्याच्यामुळे काही काळ तशा अडचणीतून विद्यापीठ गेलो. मग स्वातंत्र्यानंतर गेलो कारण स्टेट युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या आणि मग टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने नेमकं करायचं काय असा प्रश्न आला. पण जे कोण कार्यकर्ते होते, अनेक जण कार्यकर्ते होते, इथे काही पैसे घेऊन कोणी पोट भरण्याकरता म्हणून विद्यापीठाचं ध्येय धरून इथे काम करत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी मग संस्कृतच्या परीक्षा, शालेय परीक्षा अशा सुरू करून विद्यापीठ काही काळ तगोलं असंच म्हणता येईल. त्याला समकक्षता मिळाली संस्कृतच्या BA ला. पण एकूण संस्कृतचे विद्यार्थी संख्या, त्याची फी, त्याच्यामुळे अनेक शिक्षक हे बाहेर कुठे ते नोकरी करायचे आणि टीमोवीत फुकट येऊन शिकवायचे. असं करत करत हे विद्यापीठ तरलं आणि मग डीम स्टेटस मिळालं आणि डीम स्टेटस नंतरसुद्धा काही काळ गेला आणि आज हे विस्तृतपणाने दिसतं आहे. अनेक विद्याशाखा आहेत. तिथे फक्त आयुर्वेद संस्कृत होतं, तिथे सोशल सायन्स आलो, डिस्टन्स आलो आणि सगळेजण त्या याच्यात चढत्या क्रमाने विद्यार्थ्यांची संख्याही आहे. आणि अजून याच्या पुढे एक पाऊल नेहमी मी म्हणतो की काळाच्या पुढे एक पाऊल आपण राहायला पाहिजे आणि त्याच्यानेच नुकतीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची लॅबही आपण केलेली आहे. आणि प्रत्येक मुलाला, खूप जण मला येऊन विचारतात की याचा निश्चित उपयोग काय, तुम्ही आपलं दरवेळेला सांगता पण उपयोग काय त्याचा. परंतु तुम्ही विद्यार्थी जेव्हा पुढल्या याच्यात जाल बाहेरच्या याच्यात जगात, तोपर्यंत हे आलेलंच आहे. त्याला फेस करणं किंवा हे आपल्या माहिती नाही हे काय आहे असं असतं उपयोगी नाही. आपल्याला त्यात काहीतरी आपलं नॉलेज अजून भर घालून त्याच्यावर मात करायची, मशीनवर मात करायची. माणसाला हे आव्हान आहे मोठं माणसाच्या पुढे. नाही ते सोपं आहे, काय ते मग ते करेल ते. परंतु त्याच्यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो हे आव्हान माहिती व्हावं म्हणून खरं म्हटलं तर ही लॅब आहे. इथे काही तसे खूप कोर्सेस आहेत असं नाही, परंतु अजून पुढल्या वर्षीला 2-2 क्रेडिटचे वगैरे असे काही सब्जेक्ट देऊन प्रत्येक मुलाला त्यात निश्चित पार्टिसिपेट होता येईल. विद्यापीठ हे अनेक लोकांच्या, त्यावेळच्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून, ध्येयातून आणि लोकमान्यांच्या नावाने जे विद्यापीठ आहे त्या ह्याने ते उभं आहे आणि त्याच्यामुळे ते तसंच चालत राहील. अनेक वर्ष संस्था तशाच चालत राहतात. आपण त्यामध्ये फक्त एक कार्यकर्ता म्हणून त्याच्याबरोबर चालत असतो. प्रत्येकाला असंही वाटतं की मी आहे म्हणून हे चालतं. मलाही असं मोह होणं काही वेळेला
म्हणतात लोक, नाही नाही सर्वसर्वा सर्वसर्वा नेहमी नसतो तर विद्यापीठ अशाच तऱ्हेने चालेल आणि तेवढ्याच याने चालेल. एकदा दिशा त्याने घेतली की ती गती कमी जास्त होऊ शकते. काळानुसार सरकारी धोरणं बदलतात. आता एवढे तर बदलली ते AI सिटीमध्ये ग्रॅज्युएशनचे काही विषय गेले, लगेच त्याच्यावर मार्ग काढणं हे विद्यापीठाचं ध्येय होतं, त्यांनी केलं ते. असं सारखं बदलतच राहील. आता जे आव्हान आहे याच्या पुढे ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजना खूप मोकळीक दिलेली आहे. ते डीम युनिव्हर्सिटीला का दिली नाही हे मला माहिती नाही. म्हणजे त्यांना नको डीम युनिव्हर्सिटी काय हे सरकार त्यांनाच माहिती, परंतु त्यांना कुठेही जाऊन कॉलेज काढा, कुठेही हे करा. आणि एक मोठं हे आलं आहे, गुपचूप आलं आहे, परंतु या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं हे येईल तेव्हा त्यांना GST त्यांच्याकडून मिळणार आहे. आणि त्या GST करता म्हणून त्यांना सर्व प्रकारचं हे दिलं आहे, कुठलाही कोर्स काढा. AICTची मान्यता पाहिजे अशातलं नाही, तुम्ही फक्त कळवा AICTला, पण आपल्याला परवानगी घ्यावी लागते, आपण घेतलेली आहे. आणि याच्या पुढली कालं सर्व मार्ग आपण तसाच त्याच जोमाने करूयात. आणि अशीच या वर्धापनाच्या निमित्ताने आपण सर्वजण ठरवूयात आपल्या मनाशी, तीच लोकमान्यांना श्रद्धांजली ठरेल. एवढंच मी बोलतो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढल्या याच्यासाठी. धन्यवाद. हे खरं आहे अगदी की कितीही संकटं आली तरी संकटांचं रूपांतर हे आपण संधीत केलंच पाहिजे. खरोखर सर, तुमच्या अमूल्य मार्गदर्शनाचे आम्ही कुणीही शब्दात वर्णन करू शकत नाही. आता ह्याच्यापुढे कार्यक्रम पुढे नेता मी नीता कदम मॅडम यांना विनंती करते की त्यांनी यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व खेळांमधल्या आणि आज सकाळी उत्साहात पार पडलेल्या मिनी मॅरेथॉनच्या सर्व विजेत्यांची नावं जाहीर करावी. आज सकाळी जी मॅरेथॉन घेतली होती त्यामध्ये साधारण 170 जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभ सुरू करते. सर्वप्रथम कुलपती सर, कुलगुरू मॅडम आणि डॉक्टर रोहित टिळक सर यांना विनंती करते की आपण अनुक्रमे पारितोषिक द्यावे. प्रथम क्रमांक यश काटके, लॉ डिपार्टमेंट, यांनी 18:56 पाच किलोमीटर ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. द्वितीय क्रमांक जय सणस, MSW डिपार्टमेंट, यांनी 18:50 ही स्पर्धा पूर्ण केली आहे. आणि तृतीय क्रमांक ओंकार पाटेकर, BBA डिपार्टमेंट, यांनी 20:28 ही स्पर्धा पूर्ण केली. मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्रियंका चौगुले, MA डिपार्टमेंट, हिने 29:80 5 किलोमीटरची ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहे. नॅशनल टुर्नामेंट्सला पाठवतो आणि विद्यापीठाला त्यांनी जे मेडल्स मिळवून देतात त्यांचा आज कौतुक होत आहे. पूर्वी गांजवे ही विद्यार्थिनी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पिंचॅक सिलेक्टमध्ये विद्यापीठाला तिने सिल्वर मेडल दिलेलं आहे. तसेच आत्ता नॅशनल गेम्समध्ये सुद्धा या विद्यार्थिनीनी सिल्वर मेडल घेतलेलं आहे. तृप्ती चांदवडकर प्रकारामध्ये पूर्ण टीम ही साऊथ वेस्ट झोनला 6 क्रमांकावर होती आणि ऑल इंडियाला 12 क्रमांकावर होती. ऋतुजा काळे विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा. या विभागाच्या वतीने कुणीतरी यावं. इंट्रा युनिव्हर्सिटी चेस कॉम्पिटिशन Thank you.
हिंदकेसरीमध्ये सहभाग घेतलेले श्री सुरेश मारकड, जयंत शिंगारे, मॅरेथॉनमध्ये सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहे आणि पुढील पारितोषिकासाठी अमित खरे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. थँक्यू नीता मॅडम. आता आपण संस्कृती 2024 मधल्या पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत. प्रथम रंगोली कॉम्पिटिशन, तृतीय क्रमांक रुक्साना शेख आणि प्रथम क्रमांक निकिता बिरादार कम्प्युटर सायन्स, श्रेया शहा आयुर्वेद डिपार्टमेंट, द्वितीय क्रमांक साची शहा फिजिओथेरपी, श्रेया शहा आणि प्रथम क्रमांक हेमंत कुलकर्णी आयुर्वेद. दमशराज, तृतीय क्रमांक संचिता मोकाशी अँड टीम फिजिओथेरपी. डिपार्टमेंट द्वितीय क्रमांक राधिका पोद्दार अँड ग्रुप संस्था. आणि प्रथम क्रमांक सानिया पयस्कर फार्मसी. महिता बिडकर फिजिओ. यानंतर ग्रुप डान्स, तृतीय क्रमांक श्रेया शहा अँड ग्रुप आयुर्वेद. सूर्यनमस्कार कॉम्पिटिशन, तृतीय क्रमांक कोमल सावरकर, द्वितीय क्रमांक श्रुती चाफेकर फिजिओथेरपी, यानंतर फन रिले, क्रमांक ऋषिकेश निवंगुणे अँड टीम हॉटेल मॅनेजमेंट, यानंतर थ्रोबॉल, प्रथम क्रमांक अरिहंत गायकवाड अँड टीम कम्प्युटर सायन्स, करणार आहोत ज्यांना फिरोदिया 2024 मध्ये 3 वैयक्तिक पारितोषिकं मिळाली. आपल्या संघांनी 5 वर्षानंतर या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर त्यापैकी सोहम भार्गव याला ॲक्रेलिक पेंटिंगसाठी तृतीय प्राईज, प्रथम क्रमांक मिळालेला आहे. जे आपण स्टाफसाठी कॉम्पिटिशन घेण्यात आल्या होत्या. आणि प्रथम क्रमांक गौरी जोशी मॅडम आयुर्वेद डिपार्टमेंट. यानंतर दमशराज, द्वितीय क्रमांक डॉक्टर अर्पिता राठोड अँड टीम फिजिओथेरपी. आणि प्रथम क्रमांक तेजस जाधव सर अँड टीम कम्प्युटर सायन्स. कुकिंग कॉम्पिटिशन, यानंतर फन रिले, तृतीय क्रमांक ऋतुजा वाघ मॅडम अँड टीम मोरे मॅडम अँड टीम मॅनेजमेंट डिपार्टमेंट. हितेन टेलर आणि लोखंडे दादा.
आणि प्रथम क्रमांक डॉक्टर अंबर बेहरे सर आणि डॉक्टर मनीषा शेडगे मॅडम. सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांचे आभार. त्यांनी इतका वेळ उभं राहून त्यांनी सगळ्यांना पारितोषिकं दिली. आता मी डॉक्टर धीरज सिंग स्किल डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख यांना कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आमंत्रित करते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲज अ स्पोर्ट्स चेअरमॅन ऑन बिहाफ ऑफ स्पोर्ट्स डिपार्टमेंट आय वुड लाईक टू थँक ऑनरेबल चान्सलर डॉक्टर दीपक तिलक सर, ऑनरेबल व्हाईस चान्सलर डॉक्टर गीताली तिलक मॅम, ऑनरेबल व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ट्रस्ट डॉक्टर रोहित तिलक सर, ऑनरेबल रजिस्ट्रार डॉक्टर सुवर्णा साठे मॅम, ऑनरेबल डीन फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट डॉक्टर प्रणिधी तिलक मॅम अँड ऑनरेबल ट्रस्टी सरिता साठे मॅम फॉर सपोर्टिंग आर इनिशिएटिव्ह अँड एनकरेजिंग अस टू ऑर्गनाइज टुडेज मिनी मॅरेथॉन ऑन ओकेजन ऑफ फाउंडेशन डे. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑनरेबल सेक्रेटरी अजित खाडिलकर सर फॉर सपोर्टिंग अस इन ऑप्टेनिंग नेसेसरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल फॉर ऑर्गनाइझिंग टुडेज इव्हेंट. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल टीम मेंबर्स, स्पोर्ट्स टीम मेंबर्स, व्हॉलंटियर्स, कोऑर्डिनेटर्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन्स, डेडिकेशन अँड एफर्ट इन मेकिंग दिस इव्हेंट एज अ ह्यूज सक्सेस. आय रिअली अप्रिशिएट ऑल पार्टिसिपेंट्स इन ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी टूर्नामेंट्स, संस्कृती and mini marathon. I congratulate the all winners of mini marathon, all India inter university tournament and Sanskriti activities. And at last I would like to express my sincere thanks to all of you and best wishes to everyone for Foundation Day. And thank you so much and have a nice day.